नमस्कार फ्रेंड्स जीनियस सायन्स में आज आप सबका बहुत 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 स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरित्या अभ्यासणार आहोत एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शनच्या संदर्भात आपण इथं सविस्तरित्या पाहणार आहोत एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजे ज्याला आपण उष्माग्राही म्हणतो आणि एक्झोथर्मिक म्हणजे त्याला आपण उष्मादायी असे म्हणतो तुम्हाला सांगितलेलं मी उष्मादायी या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगितलेला उष्मादाई म्हणजे एक्झो एक्झो म्हणजे बाहेर फेकणारा एक्झॉट ओके दिस इज कार्ड ॲज एक्झॉट बाहेर फेकणारा आणि ग्राही म्हणजे घेणारा दॅट इज कार्ड ॲज एंडोथर्मिक थर्मिक तो इस तरह से ये दो रिॲक्शन के बारे में हम बहुत अच्छी तरह से ये व्हिडिओ में देखने वाले हैं इसके पहले जो मैंने वीडियो अपलोड किया है वीडियो तैयार किया है उस उसमें हमने एंडो एंडोथर्मिक एंड एंड प्रोसेस प्रोसेस रिएक्शंस किस किस तरह से प्रोसेस घटती है किस तरह से प्रोसेस हो जाती है उसके बारे में बहुत अच्छी तरह से हमने पढ़ा है लेकिन आज के इस वीडियो में अभी हम रिएक्शंस के बारे में लर्न करेंगे कुछ एग्जाम्पल्स मैं आपको बता देता हूं कुछ एग्जाम्पल्स बहुत अच्छी तरह से हमने इसके पहले वीडियो में मैंने बताया है अगर आप वीडियो अगर पूरा का पूरा वीडियो एक बार देख लेते वो वीडियो तो आपके लिए बहुत ही अच्छा रहेगा उसकी लिंक इस वीडियो के डिस्क्रिप्शन बॉक्स में दिया है मैंने चैप्टर की लिंक दी है तो चैप्टर के लिंक में जाके आप वहां का वीडियो देख सकते हैं वीडियो के डिस्क्रिप्शन बॉक्स में जाइए और वहां एलेवेंथ ट्वेल्थ टेंथ सब क्लास के सब्जेक्ट वाइज लिंक दी है और सब्जेक्ट में उस क्लास वाइज क्लास के नीचे आपको उसी यानी कि साइंस पेपर फर्स्ट सेकंड वगैरह उसकी लिंक मैंने दे दी है वहां जाके आप वो पूरा पूरा वीडियो देख लीजिए आपके बहुत समझ में आएगा जल्दी समझ में आ जाएगा आ जाएगा कि एंडोथर्मिक और एक्सोथर्मिक क्या है चलो अभी हम यहां देखने वाले हैं कि रिएक्शंस के बारे में अभी हम यहां पढ़ने वाले हैं देखो इस तरह से मैंने दो रिएक्शंस आपको दिए हैं यही रिएक्शंस हम आगे पढ़ने वाले हैं ये भी एक फिगर दी है ये फिगर है एक्सोथर्मिक वर्सेस एंडोथर्मिक रिएक्शन फिगर है एक्जोथर्मिक बोले तो इस तरह से हीट इवॉल्व की जाती है बाहर की डायरेक्शन में आरो दिया गया है और एंडोथर्मिक बोले तो अंदर की डायरेक्शन में आरो दिया गया है तो इस तरह से मैंने आपको यहां एक अच्छी तरह से आपको एंडोथर्मिक और एक्जोथर्मिक हम किसे कहते हैं इसके बारे में मैंने आपको बताने की कोशिश की है कुछ डाउट है कुछ डिफिकल्टीज है तो आप वीडियो के लास्ट में अंत में आप कमेंट करके मुझे बता सकते हैं कि आपकी डिफिकल्टीज कुछ है क्या कुछ डाउट्स है क्या तो आप मुझे बता सकते हैं ओके तो चलो अभी हम यहां देखते हैं कि किस तरह से हमने यहां एक्जोथर्मिक और एंडोथर्मिक किस तरह से हमें यहां देखना है उसके बारे में मैं अभी यहां बता देता हूं ओके तो चलो एक 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 करके पॉइंट अभी हम यहां देखते हैं तो क्या है देखो आगी की रिॲक्शन्स है देर इज देखो देर इज एन एक्सचेंज ऑफ हीट इन केमिकल रिॲक्शन एज वेल पा लक्षात घ्या मराठीतून सुद्धा मी तुम्हाला पॉईंट एक्सप्लेन करून सांगणार आहे मराठी माध्यमाच्या मुलांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही मी दोन्ही लँग्वेजमध्ये तिन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला मी व्यवस्थितरित्या समजावून सांगणार आहे काय म्हटलं इथे पाहे पहा देर इज अन एक्सचेंज देर इज अन एक्सचेंज ऑफ हीट इन केमिकल रिएक्शन ऍच वेन म्हणजेच रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियामध्ये सुद्धा उष्णतेची देवाणघेवाण होते रासायनिक अभिक्रिया केमिकल रिॲक्शनमध्ये सुद्धा हीटची एक्सचेंज होत असते काही केमिकल रिॲक्शनमध्ये हीट इव्हॉल्व्ह केली जाते तर काही केमिकल रिॲक्शनमध्ये हीट घेतली जाते ओके त्यानुसार काही रासायनिक अभिक्रिया उष्मादायी असतात तर काही उष्माग्राही असतात म्हणून इथं म्हटलं बा अकॉर्डिंगली अकॉर्डिंगली सम केमिकल रिॲक्शन्स ऑर एक्झोथर्मिक उष्मादाई फाईल ऑदर आर एन्डोथर्मिक म्हणजे काही उष्णता देतात तर काही उष्णता घेतात कॅल्शियम ऑक्साइडच्या बारीमध्ये एक चु चुनखडीच्या बाबतीमध्ये तुम्हाला चुन म्हणजे चुनखडी वगैरे चुना असतो ना खाण्याचा तंबाखूमध्ये वगैरे लोक खातात चुन्या पाण्यामध्ये वगैरे तो जो चुना असतो कॅल्शियम ऑक्साइड तो जर पाण्यामध्ये जर मिक्स केला तर त्यातून प्रसंड प्रचंड प्र, प्रमाणामध्ये उष्णता बाहेर पडते आपण जर हात जर बाहेरून जर मध्ये हात तर घालताच येत नाही मध्ये हात घातला तर भासतो मध्ये हात घालू नका बाहेरून जर त्या पॉटला भांड्याला वगैरे आपण जर हात लावला तर तो भांडं आपणास गरम लागतं प्रचंड गरम लागतं दॅट इज कार्ड आहे एक्झोथर्मिक रिॲक्शन एक्झोथर्मिक दुसरं एक उदाहरण सांगतो डेली लाईफमधलं आपलं दैनंदिन जीवनामधलं उदाहरण सांगतो कपडे धुण्यासाठी जो सोडा वापरतो आपण कपडे धुण्यासाठी जो सोडा वापरला जातो तो सोडा त्या सोडा आपण काय घेतला आता मुठीमध्ये सोडा घ्या असा थोडासा मुठीमध्ये घ्या आणि पाण्यामध्ये बुडवा तो ती मुठ पाण्यात बुडवा कपडे धुण्यासाठी ज्यावेळेस आपण सोडा वापरतो ना त्यावेळेस मुठीमध्ये सोड तो घ्या आणि पाण्यामध्ये हात बुडवा पाण्यामध्ये हात बुडवलात की तुम्हाला लागलीच ते गरम लागेल गरम लागेल ते मधल्या साईडला पूर्णतः गरम फील होतो तुम्हाला ओके तोच अकॉर्डिंगली सम केमिकल रिॲक्शन आर एक्झोथर्मिक वाईल ऑदर आर एन्डोथर्मिक आणि दुसऱ्या काही असतात त्या एन्डोथर्मिक असतात ठीक आहे ड्युरिंग एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन ड्युरिंग एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन्स हीट इज गिव्हन अवे एक्झोथर्मिक सांगितलं एक्झो म्हटलं की दूर लक्षात घ्यायचं आपण डोक्यामध्ये एकच परफेक्ट लक्षात ठेवायचं एक्झो म्हणजे आपल्या किचनचा एक्झॉट फॅन एक्झो आणि एक्झॉट एवढाच लक्षात ठेवायचं एक्झो म्हटलं की खिडकीचा फॅन लक्षात ठेवायचा किचनचा फॅन बाहेर हवा मारणारा मग तो काय करतो बाहेरच्या दिशेमध्ये हवा मारतो तर ही केमिकल रिॲक्शन काय करत असेल हीट काय करत असेल एक्झॉट करते एक्झॉट म्हणजे बाहेर फेकते बाहेर फेकते म्हणजे दाई दाई म्हणजे बाहेर फेकणे देणारा बाहेर फेकणारा ओके अशा पद्धतीमध्ये रिॲक्टन्स आर ट्रान्सफॉर्मड इन प्रॉडक्ट पाहा लक्षात द्या ड्योथर्मी केमिकल रिएक्टेंट का कन्वर्जन प्रोडक्ट में होता है रिएक्टेंट का कन्वर्जन जब प्रोडक्ट में होता है तो उस वक्त ये हीट क्या करता है बाहर फेंकी जाती है वो केमिकल जो कुछ ऐसा पॉट रहता है ना ये देखो इस तरह से जो पॉट मैंने यहां बताया आपको तो ये क्या करता है देखो हॉटर देन सराउंडिंग ये जो सराउंडिंग एटमोस्फियर रहता है आजू बाजू का उसमें से इसका टेम्परेचर ज्यादा होता है हॉट रहता है और हॉट रहने की वजह से वो बाहर टेम्परेचर इवॉल्व करता है ड्यूरिंग एंडोथर्मिक एंडोथर्मिक केमिकल द हीट इज आइदर आब्सॉर्ब फ्रॉम सराउंडिंग और हैज टू बी सप्लाइड फ्रॉम आउटसाइड बाहर से हीट उसे दी जाती है नहीं तो वो बाहर से हीट वो हीटॉर्ब करता है यानी कि एबसॉर्ब करता है नहीं तो वो ऑब्सॉर्ब यानी कि हीट दी जाती है हीट दी जाती है बोले तो बहुत सारे ऐसे केमिकल रिएक्शन होते हैं उसे बर्नर की मदद से उसे हीट दी जाती है यानी कि समझो ये कोनिकल फ्लास्क है फ्लास्क है इस तरह से ये कोनिकल फ्लास्क है तो ये कोनिकल फ्लास्क को ये जो कोनिकल फ्लास्क है इसमें जब रिएक्शन अंदर होती है तो ये क्या करता है बाहर की तरफ हीट इस तरह से फेंक देता है यानी कि बाहर इवॉल्व करता है फेंक देना बोले तो फेंकना और इवॉल्व में थोड़ा सा फर्क आता है लेकिन बाहर निकलती है वहां से और इस तरह से जब आप अगर इस तरह से अगर कोनिकल फ्लास्क कोई देखता है तो ये कोनिकल फ्लास्क क्या करता है तो ये बाहर की हीट एब्सॉर्ब करता है नहीं तो इसे किसी बर्नर की मदद से इसे हीट दी जाती है इसे हीट दे जाती है और इससे हीट बाहर पड़ती है दोनों का दोनों में डिफरेंस याद रखो ओके उाउंडिंग्स और टू बी सप्लाइड कंटिन्यूसली फ्रॉम आउटसाइड आउटसाइड से सप्लाइड की जाती है ये देखो फॉर एग्जाम्पल मैं एग्जाम्पल बता रहा हूं दोनों भी दे। एग्जाम्पल देखो एंडोथर्मिक है और ये एक्मिक है एग्जोथर्मिक में ये क्या करता है हीट इवॉल्व करता है और ये क्या करता है हीट एब्सॉर्ब करता है कैल्शियम कार्बोनेट है प्लस हीट उसे हीट दे रहे हैं तो कैल्शियम ऑक्साइड में उसका कन्वर्जन होता है कैल्शियम कार्बोनेट ये देखो कैल्शियम कार्बोनेट है और हीट दे रहे हैं हम उसे ओके हीट ओके दिस इज कॉल्ड एज कैल्शियम कार्बन डाइऑक्साइड यहां बाहर पड़ता है ओके okay, एंडोथर्मिक ये देखो थोड़ा सा कंफ्यूजन हुआ ऊपर नीचे लिखने में मेरे ओके okay, देखो कैल्शियम कार्बोनेट है इसे हम हीट सप्लाई कर रहे हैं तो हीट सप्लाई करने के बाद यहाँ कैल्शियम ऑक्साइड तैयार होता है और साथ ही साथ में यहां कार्बन डाइऑक्साइड तैयार होता है कार्बन डाइऑक्साइड यानी कि हीट का सप्लाई हुआ दिया जाता है यहाँ और दूसरे एग्जाम्पल है कैल्शियम ऑक्साइड है देखो ये कैल्शियम ऑक्साइड है ये पानी में हम इसे मिला रहे हैं पानी में मिला रहे हैं ये देखो पानी में मिला रहे हैं तो पानी में मिलाने के बाद इसकी रिएक्शन होती है कैल्शियम हाइड्रोक्साइड तैयार होता है और साथ 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 ही ही में होती है है ये साथ. ये देखो रिएक्टेंट रिएक्टेंट की तरफ ये है, अगर रिएक्टेंट में प्लस हिट दिया जाता है तो हिट का सप्लाई होता है अगर ये एरो के ऊपर भी अगर प्लस साइन दिया जाता है तभी भी हीट का सप्लाई होता है और इधर प्रोडक्ट में अगर इस तरह से हीट लिखी जाती है तो इसका मतलब होता है वहां से हीट इवॉल्व हो चुकी है हीट बाहर आ है यानी कि वो रिएक्शन होने के बाद वहां हीट का जनरेशन हुआ है ये आप थोड़ा सा याद में, याद रखिए ओके याद रखिए इसके बाद आगे का भीट मैं आपको बता देता हूं ये तो समझ में आ गया ना आप सब लोगों को बताओ चलो जल्दी बताओ जो बहुत सारे बच्चे देख रहे हैं कौन कौन बच्चे है चलो बहुत सारे बच्चे हैं जो यहाँ अभी देख रहे हैं लाइव में है लाइव में है ओके कौन कौन है देखो अमोल बोयेर है ओके बहुत सारे बच्चे हैं बहुत सारे सबका नाम लेना बोले तो टाइम कंजम्शन हो सकता है तो देखो अश्विनी राठौड़ है शुरू में उसके बाद है कौन कौन है यश भोकरे है अंजलि नकाड़े है शिवाजी सुतार है ओके बहुत सारे साक्षी उजागरे है रोहिणी काले है गीतेश पाटिल है साक्षी उजागर है ओके शुभांगी इंगड़े है पुणे से वो टेंथ क्लास किया है बेटा ओके और उसके बाद गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सबको गुड मॉर्निंग मेरा सबको प्यार भरा गुड मॉर्निंग आप सब लोगों को ओके तो चलो आगे का एक कुछ एग्जाम्पल्स है जो कि अभी हमने यहां देखे तो क्या है देखो यहाँ एंडोथर्मिक एंड एक्सोथर्मिक के बारे में हमने बहुत सारे रिएक्शन दो एग्जाम्पल मैंने बहुत अच्छी तरह से बता दिए है अभी मैं आपको बता रहा हूं यहां यूज युअर ब्रेन यूज युअर ब्रेन बोलतं यहां क्या द्या जरा डोके चालवा जरा डोके चालवा म्हटलंय आता चालवा म्हटल्याच्या नंतर आता बऱ्याच जणांकडं डोकं असलं तर चालवेल नसल्यावर काय चालवेल हे ना नसल्यावर काय चालवणार पण आहे जे 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 कोणी इथं व्हिडिओ पाहत आहेत आपला लाईव्ह पाहत आहेत या सगळ्यांकडं डोका आहे सगळे हुशार आहेत सगळे सगळे टॅलेंटेड स्टुडंट आहेत मला कॉन्फिडन्स आहे सगळे ब्रिलियंट आहेत सगळे हुशार लेकर आहेत माझे ओके माझे सर्व विद्यार्थी हुशार आहेत ब्रिलियंट आहेत ओके तर अशा स्वरूपामध्ये आपण इथं थोडक्यात पाहत आहोत काय पाहत आहोत तर एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन ओके आता इथं काही यूज युअर ब्रेन म्हटलेलं आहे काय सांगायचं वॉट इज द डिफरन्स इन प्रोसेस ऑफ डिझोल्युशन अँड केमिकल रिॲक्शन दोन्हीमधला फरक तुम्हाला विचारलेला आहे वॉट इज दी डिफरन्स विचारत तुम्हाला डिफरन्स कोणाचा डिफरन्स विचारला व्हॉट इज द डिफरन्स इन द प्रोसेस ऑफ डिझोल्युशन प्रोसेस ऑफ डिझोल्युशन अँड अ केमिकल रिॲक्शन प्रोसेस ऑफ डिझोल्युशन अँड केमिकल रिॲक्शन प्रोसेस ऑफ डिझोल्युशन पहा लक्षात घ्या इथं काय म्हटले तुम्हाला डिझोल्युशन म्हणजे विरगळण्याची प्रक्रिया व रासायनिक अभिक्रिया यात काय फरक आहे विरगळण्याची प्रक्रिया विरगळणे म्हणजे समजा आपण काय केलं मीठ पाण्यामध्ये टाकलं डिझॉल्व होत होतो मीठ आपण पाण्यामध्ये टाकलं थोडंसं ढवळलं की ते वेगळून जातं आणि केमिकल रिॲक्शनमध्ये काय फरक आहे म्हटलं केमिकल रिॲक्शनमध्ये रासायनिक अभिक्रियेमध्ये काय फरक आहे तर डिझॉल्व्ह झालेला मटेरियल आणि या दोघांमध्ये काय फरक आहे तो तुम्हाला इथं शॉर्टमध्ये सांगतो पहा डिझोल्युशन रेफर्स टू दी प्रोसेस ऑफ डिझॉल्व्हिंग अ सोल्यूट इन अ सॉल्वंट लक्षात घ्या डिझोल्युशन रेफर्स टू प्रोस रेफर्स टू द प्रोसेस ऑफ डिझॉल्व्हिंग ऑफ सोल्यूट प्रोसेस ऑफ डिझॉल् ऑफ सोल्यूट प्रोसेस ऑफ डिझॉल् ऑफ सोल्यूट सोल्यूट म्हणजे समजा लक्षात घ्या अशा प्रकारचे एक आपण बीकर घेतलं चंचू पात्र त्याला म्हणतात मराठीमध्ये चंचू पात्र घेतलं बीकर घेतलं आपण अशा पद्धती आणि यामध्ये एक पाणी घेतलं पाण्यामध्ये आपण काय केलं मीठ ऍड केलं मीठ आपण काय ऍड करत आहोत एनएसीएल म्हणजे मीठ ऍड करत आहोत खायच्या मीठचं असतं ना त्याला एनएसीएल सोडियम क्लोराईड म्हणतात यामध्ये ऍड केला आपण या पाण्यामध्ये या पाण्यामध्ये ॲड केल्यानंतर काय झालं पहा पुढं तर पाण्याचं रूपांतर द्रावणामध्ये झालं द्रावण म्हणजे हा जो आहे ना हा सोल्यूट याला सोल्यूट म्हणतात आणि हा काय आहे साल्वंट म्हणतात हा साल्वंट ओके आणि हे काय आहे सोल्यूट ओके आणि हे जे आहे याला काय म्हणतात सोल्युशन मग मराठीची पोरं म्हणतील सर हे इंग्रजीमधून सांगितलं हो मग मराठीतले शब्द काय काय आहेत तर सोल्युशन म्हणजे द्रावण द्रावण लक्षात राह सोल्युशन म्हणजे द्रावण लक्षात घ्या आणि सोल्यूट सोल्यूट म्हणजे जो विरघळतो तो द्राव्य लक्षात जो विरघळतो तो आणि स्वाल्वंट म्हणजे ज्यामध्ये विरघळला जातो तो तर इथं सोडियम क्लोराइड आहे सोल्यूट आणि पाणी आहे सॉल्वंट मग इथं काय झालं डिझोल्युशन पा? पा? रेफर्स टू द प्रोसेस ऑफ डिझॉल्विंग अ सोल्यूट इन टू सॉल्वंट सोल्यूट इन टू सॉल्वंट ओके टू मेक अ सोल्युशन एक सोल्युशन तयार होतं द्रावण तयार होत असतं ओके मग यामध्ये ऑन दी ऑदर दोघांतला फरक सांगायचा आहे दोघातला फरक सांगायचा आहे केमिकल रि म्हणजे इथं काय होतं द डीपर डिझोल्युशन अँड केमिकल रिॲक्शन दोघांतला फरक सांगायचा आहे विरगळणे आणि रासायनिक अभिक्रिया यांच्यामधला फरक आपण सांगायचा आहे एकदम सिम्पल आहे काय मग पुढं ऑन दी ऑदर हँड अ केमिकल रिॲक्शन इज अ प्रोसेस दॅट इनवॉल्वज रिअरेंजमेंट ऑफ द मॉलिक्युलर ॲज आयोनिक स्ट्रक्चर ऑफ अ सबस्टन्स आयोनिक सबस्टन्स ऑफ लक्षात घ्या दी अदर हँड केमिकल रिॲक्शन इज अ प्रोसेस रासायनिक अभिक्रिया ही एक प्रक्रिया आहे दॅट इन्वॉल्व्स त्यामध्ये घडतं काय दॅट इन्वॉल्व्स रिअरेंजमेंट ऑफ द मॉलिक्युलर संयुग जो असतो ना आपण संयुग संयुग असतात मॉलिक्युलर मॉलिक्युल्स असतात रेणू असतात लक्षात घ्या संयुग म्हणजे कंपाऊंड्स संयुग म्हणजे कंपाऊंड आणि रेणू म्हणजे मॉलिक्युल्स त्यांचे जे मॉलिक्युल्स असतात रेणू असतात रेनू द रिअरेंजमेंट ऑफ द मॉलिक्युल्स ॲज आयनिक स्ट्रक्चर ऑफ दी सबस्टन्स जे काय आयनिक स्ट्रक्चर असतं त्यानुसार त्या मॉलिक्यूलची काय होते रिअरेंजमेंटमध्ये म्हणजे त्यांच्या रेणूंची रिअरेंजमेंट होते कशामध्ये केमिकल रिॲक्शनमध्ये ॲज अ डिस्टिंक्ट फ्रॉम चेंज इन फिजिकल फॉर्म ऑर न्यूक्लिअर रिॲक्शन म्हणजे डिझोल्युशनमध्ये काय होतं की तिथं कसल्याच पद्धतीचा नवीन कंपाऊंड तयार होत नसतो कशामध्ये यामध्ये केमि डिझोल्युशनमध्ये डिझोल्युशनमध्ये म्हणजे विरगळण्यामध्ये नवीन कंपाऊंड तयार होत नसतो पण केमिकल रिॲक्शनमध्ये मात्र नवीन कंपाऊंड तयार होत असतो आणि त्यांच्या मॉलिक्यूलची जस्ट एक रिअरेंजमेंट होत असते म्हणजे रेणूंची रिअरेंजमेंट होते मॉलिक्यूल म्हणजे काय लक्षात घ्या एच टू ओ एच टू ओ हा झाला एच टू दिस इज द कंपाऊंड कंपाऊंड यांच्यामध्ये जे काय अॅन असतात आणि या कंपाऊंडमधले जे काही मॉलिक्युल्स असतील समजा हा एच टू आहे एच टू आहे दिस इज द मॉलिक्यूल आणि या मॉलिक्युलची रिअरेंजमेंट होत असते हायड्रोजन दुसऱ्यासोबत जातो दुसरीकडचा ऑक्सिजन इकडे येतो हे सगळं रिअरेंजमेंट अदलाबदल होत असते हे कुणामध्ये घडतं केमिकल रिॲक्शनमध्ये केमिकल रिॲक्शनमध्ये घडतं पण डिझोल्युशनमध्ये होत नाही तसं डिझोल्युशनमध्ये होत नाही समजा पाणी जर ॲड केलं समजा मीठ ॲड केलं आणि सोल्युशन तयार होतं पण काही वेळानंतर जर त्याचं जर युव ऑपरेशन केलं तर पाणी निघून जातं मीठ बुडाला राहतं फिजिकल प्रॉपर्टी आहे फिजिकल चेंजेस ओके डज अ न्यू सबस्टन्स फॉर्म फॅन अ सोल्यूट डिझॉल्स इन अ सॉल्वंट म्हणजे काय म्हटलंय द्रावकामध्ये द्राव्य विरगाळल्यावर द्रावकामध्ये आता इथं तुम्हाला सांगितलं होतं शब्द सांगतो तुम्हाला सॉल्वंट लक्षात घ्या आपण काय केलं आपण मीठ ॲड केलं एन ए सी एल मीठ हे, हे काय आहे मीठ तर हे मीठ आहे द्राव्य लक्षात घ्या हे काय आहे द्राव्य द्राव्य आहे द्राव्य द्राव्य आहे आणि पाण्यामध्ये ॲड केला आपण तर पाणी काय आहे द्रावक आहे द्राव्य द्राव्य आणि द्रावक दोन्ही एकत्र मिळून तयार होतो आपला दोन्ही एकत्र मिळून तयार होतं द्रावण दोन्ही मिळून काय तयार होतं द्रावण ज्याला आपण सोल्युशन असे म्हणतो दॅट इज कॉल ॲज सोल्युशन द्रावण ओके आणि मग आता पुढे पाहूया नाऊ नो न्यू सबस्टन्स इज फॉर्मड वेन सोल्यूट डिझॉल्स इन अ सॉल्वंट काय म्हटलं इथं नो न्यू सबस्टन्स पहा डज न्यू सबस्टन्स फॉर्म वेन अ सोल्यूट डिझॉल्व इन अ सॉल्वंट सोल्यूट सॉल्व्ह मध्ये केल्याच्या तर नवीन पदार्थ तयार होतो का म्हणजे द्रावकामध्ये द्रावे विरघळल्यावर नवीन पदार्थ बनतो का तयार होतो का तरी तर काय पा फेन अ सोल्यूट पा नो नो न्यू सबस्टन्स इज फॉर्मड फेन अ सोल्यूट डिझॉल्स इन अ सॉलट सोल्यूट जर सॉलटमध्ये टाकला तर नवीन सबस्टन्स तयार होत नाही मग काय होतं तर घ्या फेन अ सोल्यूट डिझॉल्स इन अ सॉल्व्ह अ सोल्युशन इज फॉर्मड द्रावण तयार होतं साधं द्रावण तयार होत असतं ते आणि म्हणून द सॉल्वंट डिसोसिएट्स द कंपनंट ऑफ सोल्यूट काय म्हटलं इथं सॉल्वंट डिसोसिएट्स सॉल्वंट डिसोसिएट्स म्हणजे सॉल्वंट काय होतो डिसोसिएट सॉल्वंट डिसोसिएट्स द कंपोनंट्स ऑफ सोल्यूट सॉल्वंट डिसोसिएट्स म्हटलं डिसोसिएट्स डिसोसिएट्स म्हणजे विलक करतो त्याला एकमेकापासून विलक केलं जातं सॉल्वंट डिसोसिएट द कंपोनंट्स ऑफ सोल्यूट जो सॉल्वंट असतो ना समजा आपण मीठ घेतलं एन ए सी एल आपण पाण्यामध्ये मिसळलं पाण्यामध्ये ॲड केलं पाण्यामध्ये ॲड केल्याच्या नंतर हा एन ए आणि सी एल दोन्ही अलग केले जातात वेगळे केले जातात एन ए प्लस आणि हा सी एल मायनस विलग होतात म्हणजे सॉल्वंट डिसोसिएट्स वेगळा करतो दे कंपोनंट्स कंपोनंट म्हणजे घटक कोणाचे सोल्यूटचे सोल्यूट, सोल्यूट म्हणजे द्राव्याचे एन ए आणि सी एल वेगवेगळे केले जातात पाण्याकडनं केले जातात तिथं प्रक्रिया म्हणून एक्झाम्पल दिलं आहे बघा फॅन एन एस सी एल इज डिझॉल्वड इन वॉटर सोडियम क्लोराईड पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केला आपण तर काय झाला एच टू ओ मॉलिक्युल्स सराउंड द निगेटिव्ह क्लोराईड आयान निगेटिव्ह क्लोराईड आहे समजा अशा पद्धतीचे निगेटिव्ह क्लोराईड तर याच्या सभोवती एच टू ओचे आयान जमा होतात चौकडून पाण्यामध्येच आहे ना आणि पाण्यामध्ये असल्यामुळे अशा प्रकारचे एच टू ओचे आयन त्याच्या चौकडून जमा होतात क्लोराईड आयाम अँड पॉझिटिव्ह सोडियम आयऑन पॉझिटिव्ह सोडियम आयोन एन ए प्लस आयोन याच्याही सोबोवती एच टू ओ याच्याही सभोवती एच टू ओ या सगळ्या एन ए प्लसच्या सोबोवती आणि सी एल सोबोवतीच्या सोबोवती चूकडून अशा पद्धतीचे हे आयान्स पाण्याचे मॉलिक्यूल जमा होतात मग काय होतं आयोन्स अँड स्प्लिट एन ए सी एल मॉलिक्युल आणि एन ए सी एल मॉलिक्युलला काय होतं म्हटलंय स्प्लिट केलं जातं त्याला विभागलं जातं काही शंका आहे तुम्हाला यामध्ये तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपण या ठिकाणी सविस्तररित्या अभ्यासलेला आहे सविस्तररित्या काय अभ्यासले आहे आपण एंडोथर्मिक रिॲक्शन आणि एक्झोथर्मिक रिॲक्शनच्या बाबतीत तुम्हाला डिटेलमध्ये मी यांचे एक्झाम्पल दिलेले आहेत काही डाऊट असेल काही प्रॉब्लेम असेल तर निश्चितच माझ्याशी आपण कॉमेंट करू शकता ओके कॉमेंट करू शकता तुमच्या उत्तरं देण्यासाठी मी सदैव तयार आहे घाबरायचं नाही मित्रांनो घाबरायचं नाही कधी दोन मार्क्स कमी पडले एखादा बीट जमत नसेल तरीही घाबरायचं नाही मुळीच घाबरायचं नाही जर बीट येत नसेल तर निश्चित कॉमेंट करायचा मला विचारायचा किंवा सरळ सरळ व्हॉट्सअपवर मला मेसेज करायचा मी त्याचा उत्तर तुम्हाला देईन लक्षात घ्या कधी घाबरायचं नाही कधी टेन्शन घ्यायचं नाही कसल्याच पद्धतीने आय एम विथ यू मी तुमच्यासाठी आहे माझ्या बाळांनो माझ्या प्रिय मित्रांनो आय एम फॉर यू आय एम फॉर यू ओके कधी टेन्शन घ्यायचं नाही जे आता दहावीचे बारावीचे रिझल्ट येणार आहेत जे कोणी दहावी बारावीचे जर मुलं जर हा जर व्हिडिओ पाहत असतील तर मी त्यांना विनंती करतो घाबरू नका बाळानो रिझल्टचं तुम्हाला टेन्शन असेल किती मार्क्स पडतात की किती पडतात की कसं होतं की काय काही होत नसतं जे पडायचे ते पडू द्या तुम्ही जेवढा अभ्यास केलेला आहे तेवढे मार्क्स पडणार आहेत आणि कमी पडलं तर काही फरक पडणार नाही आणि जास्त झाले तरी काही जास्त पडले तरी काही फरक पडत नाही ओके okay, दहावी बारावीच्या मुलांसाठी सांगतो जे दहावी बारावीची परीक्षा दिल्या त्यांच्यासाठी अ बरेच जण आता मानसिक दबावामध्ये असतात रिझल्ट आल्यानंतर माझं कसं होईल कसं काहीच होत नसतं मी आहे ना तुमच्यासाठी आय एम फॉर यू अहो तुम्हाला सल्ले द्यायला मी आहे ना तुम्हाला परफेक्ट दिशा देण्यासाठी मी आहे ना घाबरू नका माझ्या प्रिय मित्रांनो घाबरू नका आणि जरी काही टेन्शन येत असेल तर आपल्या आईला वडिलांना भावाला सर्वांची बोलायचं सगळ्यांची मन मोकळेपणाने बोलायचं आणि जर कोणी इथे जर पालक जर हा जर व्हिडिओ पाहत असतील तर मी त्यांनासुद्धा विनंती करेन की आपल्या मुलांसोबत मोकळेपणाने बोला आपल्या मुलांसोबत एकदम वेळ द्या त्यांना आज आपण मानसिक डिप्रेशन मी अक्षरशः लक्षात घ्या मी दोन दिवसापासून परेशी आहे ना सुशांत राजपूतची कारकिर्द कारकिर्द त्याची जी कारकिर्द आहे सुशांत राजपूतची जी कारकीर्द ती कारकिर्द मी सुरुवातीपासून पाहिलेली आहे सुरुवातीपासून शून्यापासून निर्माण केलेलं विश्व निर्माण केलेला माणूस एका चिल्लर गोष्टीमुळं नॉर्मल गोष्टीमुळं तो धीरे 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 तो डिप्रेशन मध्ये जात होता त्याला प्रसिद्धीची खूप प्रचंड हाव लागली प्रचंड हाव लागले आणि जे मित्तभाषी माणसं जे असतात ते मित्तभाषी माणसं अशाच पद्धतीचे धोकेदायक असतात त्यांनी कष्ट केलं मेहनत केला, केला आणि तो व्यक्ती कुठल्या कुठे पोचला वयाच्या चौतीस वर्षापर्यंत कुठल्या कुठे पोचला तो बाळानो माझ्या प्रिय मित्रांनो तो कुठल्या कुठे पोचला तो वयाच्या चौतीस वर्षापर्यंत खूप प्रगती केली अहो त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रचंड स्ट्रगल आहे हो प्रचंड स्ट्रगल आहे एक रिटेक देण्यासाठी एक शॉट देण्यासाठी दहा दहा वेळेस बोलतात लोक भयानक घाण बोलतात ते डायरेक्टर लोक नवीन गेलेल्या व्यक्तीला आणि डेव्हलप झालेल्या व्यक्तीला एक शीन देण्यासाठी लक्षात घ्या तुम्ही म्हणाला एक सीन देण्यासाठी एक शीन देण्यासाठी त्याला किती परेशान व्हावं लागतं हे तुम्ही चला हव हवा येऊ द्यामध्ये चला हवा येऊ द्यामध्ये कदम जे आहेत ना भाऊसाहेब कदम त्यांनी एक रिटिक दिलेला आहे तिथे विनोदामध्ये केलेला आहे तो विनोदामध्ये केलेला आहे आणि त्या विनोदामध्ये त्यांनी केलेलं थोरा मोठ्यांच्या पायावर थोरा मोठ्यांच्या पायावर हे मुद्दा त्यांना बोलायचा होता तर त्यामध्ये त्यांनी किती रिटेक दिलेले आहेत आणि किती तो डायरेक्ट त्यांच्यावर वय टाकतो विनोदामध्ये दिला पण ते वास्तव वा आहे विनोदामध्ये केलं आहे त्याने पण ते वास्तव वा आहे माझ्या मित्रांनो म्हणून त्यांना एक शूटिंग शु, शु, एक व्हिडिओ करण्यासाठी त्यांना जर एवढ्या जर द्यावा लागत असतील एवढ्या रिटेक द्यावा लागत असतील तर परीक्षेमध्ये आपल्याला दोन मार्क्स कमी पडले तर काय फरक पडते पुढू द्या घाबरू नका बरेच जण उगीच मनामध्ये टेन्शन घेतात मी कसं होईल माझं कसं होईल मी कसं करू मला टेन्शन येत आहे नाही बाळानो टेन्शन घेण्याची तेळ मात्र आवश्यकता नाही आहे मी यावर सविस्तररित्या बोलणार आहे मी खूप खूप काल डिप्रेसमध्ये होतो मी स्वतः टेन्शनमध्ये होतो टेन्शनमध्ये खूप टेन्शनमध्ये होतो कारण का त्याचा पवित्र रिस्ता ही शिरियल माझी बॅच संपल्याबरोबर रात्री साडेनऊला मी पाच वर्ष त्याची सिरियल पाहिलेली होती पाच वर्ष सिरियल पाहिली मी त्याची पवित्र रिस्ता ही सिरियल पाहिलेली मी त्याची आमची टोटल फॅमिली आम्ही एकत्र बसून बघायचो माझे रात्री नऊ नौ साडे नऊला बॅच संपत असे नऊला बॅच संपायची माझी नऊ नौ साडेनऊला आणि बॅच संपल्याबरोबर जेवण करत करत मी त्याची रात्री सिरियल पाहत होतो मी हिंदीमधून सिरियल पाहत होतो चॅनल कोणतं होतं मला लक्षात नाही मी थोडं ध्यानात ठेवलं आहे परंतु फूर नंतर त्याने वेगवेगळ्या सिरियलमध्ये काम केलं वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईजमध्ये त्याने काम केलं त्यानंतर नंतर त्याने जबरदस्त चित्रपट केले एका चित्रपटामध्ये एक लक्षात घ्या तो जो माणूस होता ना की तो इतका त्याच्या पात्राशी इतक्या इतका तो मिसळून मिळून जात असे त्याच्या त्या पात्रासोबत प्रचंड मिळून मिसळून जात असे आणि त्याच वातावरणामध्ये तो वागत असे वावरत असे म्हणजे इतका दिल लावून तो मेहनत करत असते प्रचंड प्रचंड मेहनत करत असे एका चित्रपटामधला रोल जर घ्यायचा असेल तर तो रोल करण्यासाठी त्या व्यक्तिरेखेमध्ये तो खूप दिवसापासून तो वावरत असे आणि केवळ तीच गोष्ट त्याच्यासाठी धोक्याची ठरली तीच गोष्ट आणि म्हणून तो बिचारा अक्षरशः इतक्या तो वातावरणामध्ये गेला तो इतका डेप्थमध्ये गेला अक्षरशः त्याला त्यामधून म्हणजे तो इतका तो मिसळूनच गेला तो त्याच्यामध्ये इतका तो मिसळून गेला की अक्षरशः तिथेच त्याचा घात झालेला आणि म्हणून मग आपल्या घरच्यांशी बोलत चला आपल्या आईवडिलांशी बोलत चला आपल्याला काही टेन्शन येत असेल आईवडिलांशी बोलत चला आणि एक लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला दुसरं सगळं जग जरी तुमचा दुश्मन वाटत असेल ना तर हे शिरसाट सर तुमचे आहेत हा जोड हे शिरसाट सर तुमचे आहेत तुमच्यासाठी मी सदैव तयार आहे ज्या दिवशी तुम्हाला एकलेपणा वाटेल ना ज्या दिवशी टेन्शन येत असेल ना मी कोणाचा फोन उचलत नाही पण ज्यावेळेस मी रिलॅक्स असतो माझा टायमिंग तुम्हाला माहिती आहे तेवढ्या वेळाच्या व्यतिरिक्त मला तुम्ही कधी फोन करा माझ्या बाळांनो माझ्या मित्रांनो मी तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी आहे परंतु अशा उदासीन अवस्थेमध्ये मनाला कुठेतरी निगेटिव्हिटी लावून घेऊन मनाला कुठंतरी वेगळ्या वळणावर देऊ नका माझ्या प्रिय बाळांनो प्रिय बाळानो आपणास खूप झग बघायचं हो खूप झग सुंदर होय खूप मजा आहे या जगामध्ये खूप मजा आहे जगण्याचा जो आनंद आहे ना जगण्याची जी मजा आहे ना ती मजा खूप वेगळी असते बाळानं खूप खूप वेगळी असते आणि ही जी मजा आहे ती मजा मदामध्ये सोडण्याचा कुणी प्रयत्न करू नका कुणी प्रयत्न करू नका जे कोणी चांगले मार्क्स पडले तरीही आनंद साजरा करा कमी चांगले कमी जास्त मार्क्स पडले तरीही आनंद साजरा करा अहो जगामध्ये या जगामध्ये अशा पद्धतीचं असं एक वेगळं असं घाबरण्यासारखं काही नाही हो एखादी गोष्ट आपल्याला मिळत नसेल तर असं टेन्शन घेण्याच्या मुळीच काही आवश्यकता नाही आपण टेन्शन मुळीच घेत जाऊ नका मी तुमच्यासाठी आहे कधी तुमच्यासाठी ट्वेंटी फोर आवर्स आहे ज्याला कोणाला एखाद्याला वाटत असेल की मोकळीत चर्चा करण्यासाठी कधी जर वाटत असेल ना वेगळं वाटत असेल मला आई वडील टेन्शन देत आहेत आईवडील माझ्याकडे नाहीत बारावी दहावी बारावीच्या मुलांना कसं वाटतं असतं की मी जगापेक्षा वेगळं आहे किंवा मला सगळे घरातले त्रास देत आहेत माझं कोणीच ऐकत नाही माझं कोणीच समजून घेत नाही असं बऱ्याच जणांना वाटत असतं आणि ज्यांना कोणाला असं वाटतं ना मला कोणी समजून घेत नाही कोणाला मला कोणी किंमत देत नाही मित्रांनो मी तुम्हाला समजून घेतो आय एम फॉर यू आय एम फॉर यू प्लीज रिक्वेस्ट आहे की एकदम चांगल्या पद्धतीचं कधी एकटेपणा वाटत असेल तर मला फोन करा माझे सतरा कामं असोत मला एक छोटासा मेसेज करा मी तुम्हाला फोन करेन मी तुमच्याशी बोलेन परंतु असं उदासीन व्हायचं नाही काही नाही अहो चौतीस वर्षाचा एक उमदा तरुण त्यानं काय पाहिलं हो आयुष्यामध्ये काय पाहिलं त्या व्यक्तीनं काहीच पाहिलं नाही तो जेव्हा त्याला कळायला लागलं तेव्हापासून तो स्वतःच्या करिअरमध्येच गुंफून गेला तो त्याचं बालपण त्यानं त्यामध्येच घातलं तरुणपण त्यामध्येच घातलं लोकांमध्ये विसळलाच नाही तो तो आपल्या पात्राशी तो जोडून जात होता पात्राशीच पवित्र रिस्तामध्ये असो धोनीचा पिक्चर असो वेगवेगळ्या छिचोरे पिक्चर असो तिची जी पात्र त्याला वटवायची होती ना त्या पात्रामध्येच तो मिसळून जात असे आणि त्याच भावविश्वामध्ये तो वागत असते आणि म्हणून मित्रांनो काम तर करायचं तितकं आपण मिळायचं तितके कष्ट घ्यायचे परंतु एवढंही नाही की आपलं भावविश्व विसरून विश्व जायचं नाही आपले आई वडील अहो उगे एक विचार करा ज्याने लहानाचं मोठं आपल्याला केलेलं असतं जिने नऊ महिने आपल्याला पोटामध्ये सांभाळलेलं असतं ज्याने घास घास खाऊन आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं आपण जर त्यांना असे जर वाऱ्यावर सोडून जर आपण जर निघून जात असू तर आपल्या माघारी त्यांची किती परेशानी असेल हो आ? किती परेशानी असेल त्या सुशांतची आई लहानपणीच वारली बहिणी आहे त्या जिकडे तिकडे राहतात आणि एकटे वडील पाटण्यामध्ये राहतात एकटे वडील पाटण्यामध्ये राहतात काय भीतली असेल त्या वडिलावर किती सदम्यामध्ये असतील ते वडील म्हणून मित्रांनो रिक्वेस्ट आहे काहीही करा काहीही करा परंतु जीवाचं बरं वाईट कधीच करायचं नाही अहो हे खूप सुंदर विश्व आहे हो हे सुंदर जग आहे सुंदर मस्त जग आहे किती लोक आहेत किती निसर्ग भारी आहे किती वातावरण भारी आहे अहो मला एखाद्या गोष्टीमध्ये जर मला जर जमत नसेल तर मी मला का संपून टाकावं आपण दुसरा ट्राय करायचा दुसरा आणि कमी जरी मार्क्स कोणाला पडत असतील तर माझी रिक्वेस्ट आहे मित्रांनो रिक्वेस्ट आहे माझी विनंती आहे तुम्हाला कमी मार्क पडत असतील भरपूर रस्ते आहेत भरपूर मार्ग आहेत डॉक्टर इंजिनिअरच एक मार्ग नाही आहे हो एकच मार्ग नाही आहे प्रचंड मार्ग आहेत प्रचंड मार्गामध्ये आपण स्वतःला डेव्हलप करू शकतो कोणतंही एक क्षेत्र धरा आणि त्या क्षेत्रामध्ये तन मन धन लावून तिकडे काम करा तन मन लावून काम करा बस त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळून जातं म्हणून हताश व्हायचं नाही कधी कधीही रुसायचं नाही हताश व्हायचं नाही सगळ्यांशी बोलायचं आणि एक लक्षात घ्या जगामध्ये मन विरघळण्यासाठी जगामध्ये मन लावण्यासाठी जर सर्वात मोठं जर कोण असेल तर कोण माहिती आहे आपले मित्र असतात बोला मित्रांना बोलायचं असतं मित्रांना बोलायचं असतं अक्षय कुमारने काल एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये खूप मस्त सांगितले मला खूप आवडलं ते खूप आवडलं ते मी काल खूप बेचैन होतो बेचैन होतो प्रचंड बेचैन होतो मी का बेचैन होतो की अशा प्रकारच्या आयकॉन व्यक्तीने जर अशा प्रकारचा जर निर्णय घेतला तर तो, तो एकटा गेला हो तो एकटा गेला तो मुक्त झाला त्या या गोष्टीमधून तो मुक्त झाला पण याचा परिणाम समाज माणसावर खूप प्रचंड पडतो माझे जे तरुण विद्यार्थी आहेत माझे जे तरुण मुलं आहेत ज्यांनी ज्यांनी त्याला आयकॉन मानलं ते बेचेन येतो दोन दिवसापासून परेशान आहेत ते लोक कोणताही मी व्हिडिओ पाहतो ना यूट्यूबवर सोशल मीडियावर इकडे तिकडे पाहतो ना तर त्याच्यावर कॉमेंट प्रचंड दिल हेलावून टाकणारे मध हेलावून टाकणारे कॉमेंट येतात आणि सुशांत मग एखाद्याच्या मानसिकतेमध्ये एखाद्याच्या जीवनामध्ये जर अशा प्रकारची काही जर अडचण आली तर तो विचार करतो मग सुशांतनं केलं मग मी करायला काय हरकत आहे चला मी पण संपून टाकतो नाहीये मित्रांनो स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स लोकांच्या मागे पळायचं कमी करा लोक आपल्या मागे पळाले पाहिजेत आपल्या मागे पळाले पाहिजेत मला किंमत देत नाहीत मला बोलत नाहीत आहो नाही हो लोक बोलू न बोलू लोकांना वाटलं पाहिजे की मला ह्याला बोललं पाहिजे याला बोलल्याशिवाय माझं काम होणार नाही म्हणून एकाकीपणा कधीच ठेवायचं नाही म्हणून सुशांत गेला पण सुशांतवर प्रेम करणाऱ्या लाखो करोडो लोकांच्या मानसिकतेवर आघात झालेला आहे जे तरुण माझे जे मित्र असतील तरुण जे विद्यार्थी असतील त्यांच्या मनावर एक वेगळीच इमेज कोरली जाते एक वेगळीच मानसिकता त्यांची तयार होत असते जर सुशांतने केलं तर मी करायला काय हरकत आहे पण नाही मित्रांनो आपण ते करायचं नाही निसर्गानं तुम्हाला जगण्यासाठी या पृथ्वी तलावर पाठवलेलं आहे एक छोटीशी मुंगी असते ना मुंगीला तुम्ही धरून पहा तिला मारण्याचा प्रयत्न करा मुंगीला डवचा किती मुंगी पळून जाते एक छोट्याशा मुंगीला कळतं की आपण मरायला नाही पाहिजे मग आपण एवढी डेव्हलप फ्रेंचचे माणसं कस काय हो असा निर्णय घेऊ शकता आपण घ्यायचा नाही मुळेच घ्यायचा नाही मित्रांनो कधीही असो किती संकट असो संकटांना सामोरं करायचं संकटांना सामोरं जायचं असतं किती संकट असतो तुम्हाला तर मी सुरुवातीला बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे दुश्मन जरी संकटात असेल ना त्याला मदत करायची मदत करायची त्याला संकटातून बाहेर काढायचं त्याला तंदुरुस्त करायचं त्याला खायला प्यायला खालायचं त्याला मजबूत करायचं त्या दुश्मनाला आणि त्या दुश्मनाला परत म्हणायचं चल बोल आता मी तुझ्यासोबत फाईट करायला तयार आहे आर यू रेडी तेव्हा तो दुश्मन म्हणेल नाही यार मला संकटातून बाहेर खाल्लास ना आता मी तुझ्या पुढे नतमस्तक आहे म्हणून लक्षात घ्या हे जीवन हे जीवन हे आयुष्य आपणास आपणास तुम्हा सर्वांना ईश्वरानं परमेश्वरानं या निसर्गानं जगण्यासाठी दिलेलं आहे संपवण्यासाठी नाहीये अहो रस्त्याच्या कडेने जाणारे जे जा, लोकांना अक्षय कुमारचं उदाहरण देत होतो तुम्हाला अक्षय कुमारने एक उदाहरण सांगितलं त्यामध्ये एका हर्ट सर्जरीच्या हॉस्पिटलच्या त्या ऑपरेशन थिएटरच्या पाठी बाहेरच्या साईडला एक वाक्य लिहिलेलं होतं जर तुमचं मन तुमचं हृदय जर मित्रांजवळ जर ओपन केलं असतं ना उघडं केलं असतं ना तर एका साहित्यांच्या आधारे या ऑपरेशन थिएटरमध्ये ते हृदय उघडं करायची गरज पडली नसती किती भयानक वाक्य है, किती महान वाक्य आहे ते भयानक नाही महान वाक्य आहेत तर मित्रांनो माझी रिक्वेस्ट आहे माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना अडचणी ये ये येत असतील संकट येत असतील येतात येतात जातात आणि त्यांना फाईट करण्याची ताकद ही आपल्यामध्ये असलीच पाहिजे मजायव हो या जीवनामध्ये संकट आलं ना त्या संकटाला फेस करण्याचा जो आनंद आहे ना तो आनंदच काही वेगळा आहे नवीनच शिकवून जात असतो तो संकट ते संकट नवीन शिकवून जात असतं म्हणून म्हणून मी कालपासून टेन्शनमध्ये होतो डिप्रेशनमध्ये नव्हतो मला या माझ्या तरुण मुलांची चिंता पडलेली आहे माझ्या दहावी बारावीला असणाऱ्या ग्रॅज्युएशनला असणाऱ्या करिअरमध्ये फाईट करणाऱ्या मुलांची मला खूप टेन्शन आहे त्याचं खूप खूप त्यांची मला ओढ लागलेली आहे अशा एखाद्या उमद्या तरुणानं जर अशा प्रकारची जर घटना केली ना तर त्याचा परिणाम या फाईट करणाऱ्या स्ट्रगल करणाऱ्या करिअरमध्ये गुरफटून गेलेल्या मुलांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होतो आणि त्याचा मला वाईट वाटतं त्याचं मला टेन्शन आहे तर मित्रांनो माझे जे जे कोणी हे व्हिडिओ ऐकत आहेत त्यांना मी विनंती करतो की संकटांना फाईट करायचं आपण मजा घ्यायची आहे संकट आले ना समोर एक संकट आलं ना वा क्या मजा आहे क्या मजा आहे काय मजा आहे का त्या संकटाला फाईट करण्यामध्ये त्याच्यातून रस्ते काढण्यामध्ये एक लक्षात घ्या माझ्यासाठी जर कोणी जर अडचण जर निर्माण केली ना मला नाही मजा वाटते मजा वाटते आणि त्यानं जो काही संकट माझ्यासाठी तयार केलेलं असतं ना माझ्यासाठी जे काय बरेच करत असतात त्या संकटामधून वेगळ्या पद्धतीनं मार्ग काढण्यासाठी मी म्हणत असतो वा थँक्यू मला एक नवीन रस्ता मिळाला नवीन चॅलेंज मिळालं की त्यामधून मला रस्ता काढण्यासाठी आणखी एक नवीन मार्ग मिळाला आणि नवीन शिकायला मिळतं आणि आत्तापर्यंत जे जे ज्या ज्या गोष्टी माझ्या विरोधामध्ये मा झाल्या त्या सर्व गोष्टी माझ्या मी फेवरमध्ये मा केलेल्या आहेत फेवरमध्ये केलेल्या आहेत कुठेही असो कुठेही असो समाजामध्ये वावरत असताना माझ्या विरोधामध्ये गोष्ट झाली की त्या गोष्टीला मोडून तोडून माझ्यामध्ये बदल करून ती गोष्ट माझ्या फेवरमध्ये करत असतो आणि माझ्यासाठी जे संकट म्हणून उभं केलेलं असतं त्याला माझं डेव्हलपमेंटमध्ये मी त्याला उपयोग करून घेत असतो केलेलं आहे मी बऱ्याच गोष्टी आहेत आणि जे जे लोक असे करतात ना ते तेच लोक पुढं सरकतात पुढं सरकतात आणि सरकारलाच पाहिजे तुम्हाला मला सर्व विद्यार्थ्यांना आपणाला सर्वांना पुढं द्यायचं आहे रिक्वेस्ट आहे जर कधी एकलेपणा वाटला तर हा संजय तुमच्यासाठी आहे कधी फोन करा आय एम ऑलवेज फॉर युअर सेल्फ ऑलवेज फॉर युअर सेल्फ फक्त एक छोटासा मेसेज करा सर आय वॉन्ट टू टॉक विथ यू बस सर मला तुमच्याशी बोलायचं आहे बस आय एम रेडी मी जेव्हा फ्री होईन तेव्हा मी तुम्हाला कॉल करेन तेव्हा कॉल करेन माझे हजार अडचणी असू द्या माझ्या हजार संकट असू द्या हजार अडचणी असू द्या हजार प्रॉब्लेम असू द्या त्या सगळ्या प्रॉब्लम म्हणून मी तुमच्यासाठी वेळ काढणार मी तुमच्यासाठी वेळ करणार कारण का तुमचे आईवडील हे माझे आई वडील आहेत तुम्ही माझे मुलं आहेत म्हणून लक्षात घ्या प्लीज प्लीज कधी संकट आलं मला कॉल करा आय एम फॉर यू ओके बस मित्रांनो थांबूया आजच्यासाठी जय हिंद जय भारत बाय बाय टेक केअर बे पॉझिटिव्ह बे फाईट नवीन काहीतरी शिकूया आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बाय बाय